आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी सरिता पवार, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत. चर्चा तर होणारच. अंबरनाथ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडले, कारण राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले यांनी आज अचानक भाजपमध्ये प्रवेश केलाय. गुलाबराव करंजुले हे अंबरनाथ नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आहेत, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ते सध्या प्रदेश सरचिटणीस आहेत. आज कल्याणमध्ये झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत त्यांनी भाजपात प्रवेश करत असल्याचा मोठा धक्का दिला. यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत मनात असलेली खदखद त्यांनी बाहेर काढली. शहरात आपल्याला अनेक ठिकाणी डावलण्यात येत असून आता आपण महायुतीचा प्रचार करणार असल्याचं करंजुले यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे कल्याण लोकसभेत महायुतीच्या उमेदवारांना याचा फायदा होण्याची दाट शक्यता आहे. करंजुले आल्यामुळे अंबरनाथ शहरातही आपली ताकद वाढल्याचा दावा भाजप शहराध्यक्ष सुनील सोनी यांनी केलाय. अमित जाधव, स्वानंद मीडिया, अंबरनाथ. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.